नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या सर्वांच्या मॅच संगर या चॅनलवर मित्रांनो आता सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं ज्या शाळा आहेत तर त्या जवळपास पंधरा फेब्रुवारी पंतपर्यंत बंद ठेवण्यात आलेले आहे तर त्यामुळं एक संभ्रम असा निर्माण झालेला आहे विद्यार्थी आणि पालकांमध्ये की ज्या दहावी आणि बारावीच्या ज्या बोर्डाच्या परीक्षा आहेत तर त्या होणार किंवा नाही तर बघा या पत्राचा थोडाफार आधार घेऊया आपण आणि एक कन्क्लुजन करूया की नेमकं काय होऊ शकतं बघा हे पत्र आहे माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा हे तुम्हाला दिसू शकतं तर हे पत्र आहे मित्रांनो आजच्या डेटमधलं तर आज दिनांक दहा जानेवारी हे दिसतं आहे तुम्हाला डेटसुद्धा की दहा जानेवारी दोन हजार बावीस आदा हे हे, हे। आता हे प्रति मुख्याध्यापक अब्लिक प्राचार्य आणि ज्या सर्व समजा शाळा असतील की ज्या समजा इयत्ता नववी दहावी अकरावी बारावी म्हणजे ज्या ठिकाणी पाचवा वर्गसुद्धा असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हे पत्र आहे आता विषय काय आहे तर कोरोनाचा विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार बावीसपर्यंत शाळा बंद ठेवणे म्हणजे थोडक्यात या पत्राचा विषय असा आहे मित्रांनो की पंधरा फेब्रुवारीपर्यंत शाळा ज्या आहेत तर त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहे आणि एक जर विचार केला तर आपले जे दहा विचे बोर्डाची एक्झाम आहे तर ती पंधरा मार्चपासून सुरू होणार होती सुद्धा आलेला आहे आता नेमकं या पत्रामध्ये अजून समोर काय दिलेलं आहे तर संदर्भ वगैरे दिलेला आहे का माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानुसार आणि आदेश क्रमांकसुद्धा दिलेला दिसतोय आपल्याला समोर जर बघितलं आपण तर पत्रामध्ये काय काय दिलेलं आहे बघा उपरोक्त संदर्भ आदेश क्रमांक एकनुसार वर्ग एक ते आठचे वर्ग हे एकतीस जानेवारी दोन हजार बावीसपर्यंत बंद राहतील असं अगोदर सांगि सांगण्यात आलेलं होतं त्या क्रमांक एकचा जो ऑर्डर होती क्रमांक एकची तर त्यानुसार एक ते आठचे जे वर्ग होते तर ते एकतीस जानेवारीपर्यंत बंद सांगितलेले होते ओके एकतीस जानेवारीपर्यंत पण आता हे नवीन नोटिफिकेशन या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे आणि यानुसार काय सांगितलेलं आहे बघा तर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या शासकीय निमशासकीय आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा म्हणजे एकत्रित जेवढ्या काय शाळा असतील तर त्यातले जे वर्ग आहेत तर ते एक ते बारापर्यंतचे जे वर्ग आहे बघा वर्ग एक ते बारा तर हे जे वर्ग आहेत तर हे बंद करण्यात आलेत का तर हे बघा समोर सर्व शाळा दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार बावीस पर्यंत प्रत्यक्ष अध्यापनाकरता बंद राहतील हा शब्द खूप महत्वाचा आहे मित्रांनो बंद राहतील असा अर्थ नाहीये तर हा शब्द महत्त्वाचा आहे की प्रत्यक्ष अध्यापनासाठी बंद राहतील आता प्रत्यक्ष आणि या अध्यापन यात दोन शब्द आलेले आहे तर प्रत्यक्ष अध्यापन म्हणजे काय तर डायरेक्ट त्या ठिकाणी ऑफलाईन पिरियड होणार नाही बट एक लक्षात घ्या की तुमच्या ऑनलाईन क्लास हे सुरू राहतील तर त्यामुळे शाळा एक जर विचार केला आपण तर सुरूच राहणार फक्त तुम्हाला शाळेत जाण्याचं काम नाही तर घर बसल्या तुम्हाला शिक्षण घ्यावं लागेल तुमचे जे शिक्षक लोक आहेत प्रत्येक विषयाचे तर ते ऑनलाईन ग्रुप तयार करतील व्हॉट्सअपचे आणि तुम्हाला ते ऑनलाईन टीच करतील आता करिता हा जो आदेश आहे हे सर्व शाळेत जे काय शिक्षक आहेत तर त्यांना हे समोर दिलेलं आहे बघा सर्व शिक्षकांनी शाळेत उपस्थित हे बघा इथपर्यंत उपस्थित राहावे आणि ऑनलाईन किंवा दुरस्थ प्रणालीद्वारे अध्यापनाचे काम सुरू ठेवावे म्हणजे शिक्षकांनी अध्यापन जे आहे तर ते थांबवायचं नाही आहे तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवणं सुरू ठेवायचं तसेच विद्यार्थ्यांकडून जे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आहेत तर त्यांच्या त्या विद्यार्थ्याकडून आपल्या जे मंडळ आहे जे बोर्ड आहे तर त्या बोर्डाकडून होणारे जे काय उपक्रम असतील तर ते सगळे राबवून घ्यायचे कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये जे काय समजा आपल्या नियमांचं पालन आपल्याला करावं लागतं तर ते सगळं नियमांचं पालन करून सगळ्यांकडून सगळं विद्यार्थ्यांकडून ते जे उपक्रम आहेत तर ते राबवून घ्यायचे तयार करून घ्यायचे आहेत आता यानंतर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही तर याची दक्षता घ्यायची आणि या ठिकाणी सहासुद्धा केलेली आहे तर हे सगळं पत्र तुमच्यासमोर मी वाचलं आहे आता नेमकं यातून काय आउटपुट आपल्याला घ्यायचं आहे काय शिकायचं या पत्राद्वारे तर एकच की परीक्षा होऊ शकतात कारण यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की जे वर्ग आहेत तर ते अप्रत्यक्ष म्हणजे ऑनलाईन पद्धतीने घ्या दुरुस्त एज्युकेशन ऑनलाइन पद्धतीने मुलांना शिकवा शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षकांना सुट्ट्या नाही आहे तर त्यामुळं त्यांनी शाळेतून विद्यार्थ्यांना टीच करायचं आहे शाळेतून असेल घरून असेल पण ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवायचं मग जर विद्यार्थ्यांना शिकवायचं ऑनलाईन पद्धतीनं तर परीक्षासुद्धा होऊ शकते फक्त परीक्षेचं स्वरूप काय असेल तर हे निश्चित सांगता येणार नाही ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल आणि एम सी क्यूज असतील की अजून दीर्घोतरी प्रश्न असतील तर हे अजून निश्चित सांगता येणार नाही आहे बट नक्कीच तुम्हाला आता हे पूर्ण कळालं असेल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणारे पुढचे सर्व जे आहेत तर ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील आज आपण थांबूया ओके बाय